श्री रामेश्वर सबनवाड यांना मी विनंती करते की त्यांनी अनुभव कथन करावं. तर मंचावर उपस्थित आदरणीय यजुवेंद्र महाजन सर, महेश लेंडे सर, राहुल चिकोटे सर, अध्यक्ष विद्या प्रबोधिनी आणि ज्या या प्रोग्रामला ज्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं आणि अरेंज केलं, राजकुमार पाटील सर आणि त्यासोबत माझे सहकारी मित्र ओमकार शिंदे आणि इथे जमलेल्या सर्व मित्रांनी मैत्रिणींनो, मी सुरुवातीला माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगेल आणि त्यानंतर माझा जो प्रवास झाला त्या प्रवासात माझे जे काही फेल्युअर्स असतील, जे काही लोज आणि हायज असतील त्याच्याबद्दल, आणि इथून पुढे जे यू पी एस सी किंवा एम पी एस सी करणार आहेत त्यांच्यासाठी काय माझा उपदेश असेल, अशा ह्या 3 ते 4 टप्प्यामध्ये मी एक साधारणतः 7 ते 8 मिनटं घेईल तुमचे. सुरुवातीला माझं बॅकग्राऊंड सांगतो. मी मूळचा उदगीर तालुक्यातील हंडरगोळी गावचा आहे, लातूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे. माझं पूर्णपणे शालेय शिक्षण जे आहे ते म्हणजे 5वीपर्यंत मी मराठी मीडियममध्ये गावातच शिकलो. त्यानंतर नवोदय विद्यालयाला माझं सिलेक्शन झालेलं. इंजिनिअरिंग मी पुण्यातून केलेली आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. नंतर आत्ता सध्या मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजमधून फर्स्ट इयरमध्ये एम बी एमध्ये आहे. माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर मी एका अतिशय हंबल बॅकग्राऊंडमधून येतो. माझी पार्श्वभूमी जर पाहिली तर एकदम गरीब घराण्यातला आहे मी. माझे वडील एक लहान दुकानदार आहेत, आई गृहिणी आहे, एक छोटा भाऊ आहे मला. वडिलोपार्जित काही संपत्ती काहीच असं नाही आहे. शिक्षणाची आवड ही लहानपणापासूनच होती, कारण की आपल्याला कसं असतं की जसं म्हणतात ना, परिस्थितीच माणसाला घडवत असते. आणि कुठेतरी वाचलेलं पण होतं की एज्युकेशन इज द वेपन विच कॅन चेंज द वर्ल्ड. तेव्हा एज्युकेशन हीच आपली संपत्ती आहे आणि इथूनच पुढले यशाची दारं खुलणार आहेत. तर लहानपणी खूप दुकानात बसायचो, ते आवडायचं नाही, खूप कष्ट व्हायचे. पण कुठेतरी वाटलं की आपण गावात राहून इतकं मोठं तर नाही होणार, आपल्याला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तर सुरुवातीपासूनच आवड होती शिक्षणाची. नवोदयची जी 5वीला एक्झाम असते त्याची खूप चांगली तयारी केली आणि नवोदयला सिलेक्शन झालं. खरं म्हणेल जर आज मी इथं उभा असेल तर त्यामध्ये माझ्या नवोदय विद्यालयाचं खरंच खूप योगदान आहे, कारण जेवढा एक वृक्ष मोठा होतो तेवढी त्याची रूट्स जी असतात, मुळं असतात, ती पण तेवढी तळागाळात गेली पाहिजेत. जर ती जी मुळं माझी होती ती खरं तर त्या नवोदय विद्यालयामध्येच गेलेली आहेत आणि तिथे जे मला शिक्षण भेटलं त्याचा हा खूप मोठा वाटा आहे माझ्या यशामध्ये. त्यानंतर माझ्या पालकांनी पण मला साथ दिली. त्यांनी कधीच माझ्यावरती असं बर्डन नाही आणलं की तुला मेडिकलच करायचं आहे किंवा इंजिनिअरिंगच करायचं आहे. पण इंजिनिअरिंगमध्ये जाणं किंवा पुढे काही जे काही शिक्षण करायचं असेल ते सर्वस्वी माझाच निर्णय होता. कारण की आपल्याला माहिती आहे आज की 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 10वीच्या नंतर साधारणतः मुलं फक्त सायन्सच घेतात, आणि कारण की आपल्याला माहीतच नसते एवढं काही. एकच फील्ड आहे, डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं. त्यातच मी पण घडलेलो आहे, कारण की मेडिकलला जाणं तर परवडणारं नव्हतं. कारण की आज आपल्याला माहिती आहे की मेडिकलची फीस किती आहे. त्यामुळे 9वीला जाणे मला इंजिनिअरिंग घ्यावं लागलं आणि नंतर 12वीनंतर, आता 10वीनंतर निर्णय घेतलाच होता तर 12वीनंतर तेच पुढे कंटिन्यू केलं. पण एक थर्ड इयरला असताना मला कुठेतरी असं जाणवलं की आपला जो इंटरेस्ट आहे तो ह्या इंजिनिअरिंगमध्ये नाही आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे, दुसरं करायचं आहे. पण परिस्थिती नव्हती, कारण की यू पी एस सीबद्दल माहिती तरी होतं पण इतकी डेअरिंग होत नव्हती की आपल्याला तो एक्झाम ती पेलवेल का, इतका मोठा सिलॅबस, इतका कमी सिलेक्शन रेशो. परत आपण या माझ्या कुटुंबातील एक मोठा मुलगा असल्यामुळं आपल्या कुटुंबाची पण जिम्मेदारी असते, लहान भावाचं शिक्षण पण होतं. त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की आपण हा जो प्लॅन आहे करण्याचा थोडासा आपण पोस्टपोन करूया. म्हणून माझ्या जर्नीची जी सुरुवात आहे ती मी 2017 पासआउट झालो. पण 2019 ज्यावेळेस मला कुठेतरी असं वाटलं की ही जर्नी कदाचित मोठी पण जाऊ शकते, कारण की आज तुम्ही बघितलं तर ह्या जर्नीमध्ये यू पी एस सीमध्ये किंवा एम पी एस सीमध्ये साधारणतः 3 ते 4 वर्ष लागतात. तर एक सफिशियंट कॅपिटल असणं पण गरजेचं आहे आणि चांगल्या कॉलेजमधून शिकल्यामुळं मी म्हटलं की 1-2 वर्ष आपण चांगली नोकरी करूया, थोडेफार पैसे जमूया आणि मग या फील्डमध्ये उतरूया, जेणेकरून की आपल्याला पुढे त्रास होणार नाही. त्यामुळे मी 2017 पासआउट झाल्यानंतर
दोन वर्ष जॉब केला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि स्वतः मी कोचिंग पण करायचो, शिकवणी पण करायचो. जी मुलं 11वी 12वीला मेडिकल किंवा जेईची तयारी करतात त्यांना होम ट्युशन्स पण मी दिलेले आहेत, कारण की टीचिंगची मला एक लहानपणापासून आवडच होती 11वी 12वीला असताना पण. तर अशा प्रकारे माझा तो प्रवास सुरू झाला होता. 19ला मी पूर्णतः सगळं काही बंद करून UPSCला फुल फ्लेज आपण देऊ असं ठरवलं. 19ला अभ्यास सुरू केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की 20 माझा पहिला अटेम्प्ट होता, पण कोरोनाच्या काळामध्ये तो अटेम्प्ट साधारणतः 4 ते 5 महिने पुढे गेला. 20 माझा पहिला प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नामध्ये मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेलो, पण इंटरव्ह्यूमध्ये मला थोडेसे कमी मार्क्स, इंटरव्ह्यू नाही म्हणणार पण मुला लेखी जी परीक्षा असते त्यामध्ये थोडेसे कमी मार्क्स पडल्यामुळे माझा पहिल्या प्रयत्नामध्ये रँक नाही आली किंवा त्या लिस्टमध्ये नाव नाही आलं. त्यावेळेस अतिशय खूप दुःख झालं होतं, कारण की दुःख या गोष्टीचं नव्हतं की आपलं नाही झालं, पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की आपण इतकं सारं इन्व्हेस्ट करतो आहे, आपली एनर्जी एवढी इन्व्हेस्ट करतो आहे, काहीतरी आपण सॅक्रिफाय करून आलेलो आहे, आणि परत हे फेल्युअर हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट जात होतं. कारण की त्यावेळेस आपला एक नॉर्मल एक स्वभाव आहे की आपण जगत असताना आपण आपल्या मित्रांना किंवा बाकीच्या नातेवाईकांना कंपेअर करत असतो. कदाचित ते पण माझ्या बाबतीत झालं की माझ्यासोबत असणारे मुलं चांगल्या चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या घेऊन जात आहेत, खूप चांगलं जीवन जगतायत, आपण काय करतो आहे का, बंदिस्त खोलीमध्ये पूर्णपणे बसून तासनतास त्या परीक्षेचा अभ्यास करतो आहे, दिवसाची 10-10 तास 12-12 तास त्या एक्झामसाठी देतो आहे, तरी पण शेवटी काय पदरात पडलं तर अपयश. तर ते अपयश कुठेतरी मला पचत नव्हतं. त्यावेळेस असं वाटलं की यार हा जो प्रवास आहे आपण इथंच थांबवला पाहिजे आणि पुढे झालं पाहिजे, कारण की त्यावेळेस खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज पण होत्या. तेव्हा मग कारण की हा पहिला अटेम्प्ट जो होता माझा तो साधारणतः ही जर्नी म्हणजे UPSCची असते ती साधारणतः 10 महिन्यापर्यंत एक्झामच चालते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. पण कोरोना काळामुळे काय झालेलं की हा एक्झामची प्रोसेस जी आहे ती 18 महिन्यापर्यंत गेलेली. त्यावेळेस मग प्लॅन बी सारखे जे असतात आपण सारखं म्हणत असतो की काहीतरी प्लॅन बी पाहिजे, पण त्यावेळेस मी पण प्लॅन बी म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज, जे की एक मुंबईतलं एक नामवंत इन्स्टिट्यूट आहे, तिथं पण मी अप्लाय केलं होतं आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये माझं तिथं सिलेक्शन पण झालं. तर सोबत सेकंड अटेम्प्टला मी त्या कॉलेजमध्ये तयारी करत असताना सेकंड अटेम्प्ट द्यायचं ठरवलं. पण खरं सांगतो ह्या अटेम्प्टमध्ये माझी इतकी काही इच्छा नव्हती की आपण एक्झाम द्यावी वगैरे, पण शेवटी डिसेंबरमध्ये माझा एक छोटा भाऊ आहे रोहित, त्यांनी मला एक सुंदरसा टेक्स्ट पाठवला होता. कारण की मला हे पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर असं नेहमी वाटायचं की आपण लाईफमध्ये फेल्युअर आहे, म्हणजे आपल्याने काही होऊ शकणार नाही, असे स्वतःबद्दलच एक गिल्ट वाटत होती. कारण की आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं, कारण की नवोदयला सिलेक्शन झालं, चांगलं कॉलेजमधून डिग्री घेतली, टीसमधून पण करत होतो, सगळे पहिल्या प्रयत्नामध्ये होत होतं, पण UPSC काही पहिल्या प्रयत्नात झालं नाही. त्यावेळेस मी नेहमी बाकीच्यांनाच त्यावेळेस एक्झाम प्रोसेसमध्येच काहीतरी दोष असेल, आपले पेपर चांगले चेक होत नसतील, महाराष्ट्रातल्या मुलांना काहीतरी ते कमी मार्क्स देत असतील, असं काहीतरी करून दुसऱ्यावरती ढकलायचा प्रयत्न करायचो. पण एक सुंदरचा जो एक मेसेज मी ज्यावेळेस पाहिला की म्हणजे आपण फेल झालं तर हे आपला रिझल्ट जो आहे तो डिसाईड नाही करत. जो छिछोरे पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे बघा की तुम्हारा रिझल्ट डिसाईड नाही करता की तुम फेल्युअर या सक्सेस हो, तुम्हारी कोशिश डिसाईड करते. तर त्यावेळेस असं ठरवलं की नाही आपण प्रयत्न करू, यशा म्हणजे यश भेटेल न भेटेल हे आपल्या हातात नाही आहे. म्हणजे त्या काळामध्ये मला खरं तर ह्या जे छोट्या छोट्या आपण गोष्टी शिकतो ना, निष्काम कर्म असेल का आणि नंतर यशाची अपेक्षा नका करू, प्रयत्न करत राहा, जसं गौतम बुद्धांनी पण सांगितलेलं आहे की आपण सफर का करतो, आपल्याला त्रास का होतो, कारण की आपल्या काहीतरी डिझायर्स असतात. मग त्यावेळेस मी ठरवलं की मी कशाची अपेक्षा नाही करणार, मी फक्त माझ्या हातात काय आहे अभ्यास करणं आहे, त्याच गोष्टीबद्दल मी विचार करेल फक्त. आणि मग डिसेंबरपासून एक साधारणतः 1 महिना फुल फ्लेज मी अभ्यास सुरू केला आणि ज्या ज्या गोष्टी लागत आहेत, मी काही नवीन काहीच नाही केलेलं आहे, नंतर आपण त्याबद्दल बोलू, पण जे काही नॉर्मल मुलं करतात तसाच अभ्यास करत गेलो, लिखाणाची प्रॅक्टिस वगैरे करत गेलो आणि 7 जानेवारीचा आमचा मेन्सचा पेपर झाला. आणि खरं सांगतो मला ह्या अटेम्प्टमध्ये काहीच अपेक्षा नव्हती, माझा पूर्णपणे फोकस होता की माझ्या हातामध्ये जे काय आहे ते मी पूर्णपणे करणार, त्याला न्याय देणार. म्हणजे नंतर असं कधी नाही वाटलं पाहिजे की आपल्या हातात होतं आणि परत आपण ते सोडून दिलं. तर रिझल्ट्स पण लागला,
इंटरव्ह्यूला पण गेलो, तिथं पण काही अपेक्षा नव्हत्या. सुंदरचा इंटरव्ह्यू म्हणजे साधारणतः 45 ते 50 मिनिट माझा इंटरव्ह्यू चालला, आणि तिथे पण खूप चांगली प्रश्न पण विचारली गेली मला, त्याची पण मी आन्सर्स दिली. कारण की पूर्णपणे जसं ते कोण बनेगा करोडपतीमध्ये त्याचा जो सीन नसतो का, त्याच टाईपमध्ये माझा इंटरव्ह्यू झालेला आहे. म्हणजे पूर्ण लाईफची जर्नी अक्षरशः की त्यांनी त्याच्यातून घेतली. कारण की मागच्या वेळेसचा इंटरव्ह्यू हा खूप टेक्निकल झालेला माझा, पण ह्यावेळेसचा इंटरव्ह्यू माझा पूर्णपणे डॅफवरती झालेला. म्हणजे लहानपणापासून मी काय काय चॅलेंजेस फेस केले, त्यानंतर लातूरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, नवोदय विद्यालय, पुण्यामधली लाईफ, माझं फेल्युअर, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. आणि तिथे मला एकदा चेअरमन सरांनी बोलायची पण संधी दिलेली. त्यावेळेस मी असंच म्हणेल की आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला खूप सारे फेल्युअर्स येतात, आणि पूर्ण यू पी एस सी किंवा एम पी एस सी करणारे जे ॲस्पिरंट्स असतात त्यांच्या पण लाईफमध्ये फेल्युअर्स आलेले आहेत. तर त्यावेळेस मी त्यांनी मला ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की तुझ्या लाईफमध्ये असं काय झालेलं आहे की म्हणजे उद्या चालून तू सिलेक्शन झालं तुझं, किंवा 2021 जो रिझल्ट असेल तर दोनपैकी तुला काय म्हणजे महत्त्वपूर्ण वाटतं. तर तेव्हा पण मी तिथं सांगितलं होतं आणि आज पण मी तुम्हाला सांगेल की लाईफमध्ये फेल्युअर्स जितकं आपल्याला शिकवतात ना तितकं सक्सेस कधीच नाही शिकू शकत. कारण की ह्या जर्नीमध्ये मी दोन्ही पण साईड्स पाहिलेल्या आहेत. आणि आज जर कोणी मला विचारलं की बाबा तुझ्यासाठी 30 मे 2022 हा दिवस इम्पॉर्टंट आहे का 24 सप्टेंबर 2021, 24 सप्टेंबर 2021 म्हणजे पहिला अटेम्प्ट, पहिला अटेम्प्ट ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं, त्यावेळेस मी म्हणेल की नक्कीच जो पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं ना, त्यांनी जे मला शिकवलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे जो एक आपला आदर हंबलनेस येतं, एक जिद्द, चिकाटी, सातत्य करण्याची जी आपल्यामध्ये गुण येतात, तर ते मला कधीच एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर मी झालो असतो तर कधीच मला ते म्हणजे शिकण्यासाठी वेळ लागला असता, किंवा मला आपण जे करतो आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती कदाचित किंमत मला इतकी कळाली नसती. तर नक्कीच म्हणेल की तुम्ही ह्या जर्नीमध्ये जात असताना खूप सारे अडथळे येतील, खूप सारे लोज येतील, खूप सारे लोकं असतात जे की आपल्याला बोलत असतात की आपण इतक्या लहान गावातून आलेलो आहे, इतकी मोठी स्वप्न पाहणं आपल्याला जमणार नाही. पण ज्यावेळेस आपलं यश येतं त्याच वेळेस तीच लोकं आपल्याला परत येऊन हा आमचाच आहे, याला मी सांगितलंच होतं, हा होणारच होता, आम्हाला माहितीच होतं, अशा सगळ्या गोष्टी बोलत असतात. तर मी सांगेल की स्वतःवरती विश्वास ठेवा. या परीक्षेमध्ये अभ्यासापेक्षा जास्त म्हणजे नॉलेज असणं तर हे प्राईम रिक्वायरमेंट आहेच, पण त्यापेक्षाही जास्त तुमच्यासोबत असणारी जी लोकं आहेत, तुम्ही जे तुमचं सातत्य ठेवता आणि जी मेहनत करता, अपयश आल्यानंतर जेव्हा आपण पूर्णपणे खाली म्हणजे हे जातो, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याने नाहीच होणार, त्यावेळेस आपण कसं उठतो हे डिसाईड करतं की आपण पुढे सक्सेसफुल होणार आहेत का नाही. त्याच्यामुळे मी सांगेल की नेहमीच तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की ही जर्नी जी आहे मी का स्टार्ट केली होती, तो जो वाय कंपोनंट असतो खरंच तुम्हाला करायचा असेल तरच ह्या फील्डमध्ये या. कारण की आज आपण 21st सेंचुरीमध्ये राहतो आहे, आपल्याकडे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, नॉट ओनली इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच किंवा यू पी एस सीच. जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर ते एक डिसिजन घेऊन या, कारण की बाकीच्या पण अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. स्वतःला ओळखा अगोदर, नंतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. एक सातत्य ही एक्झाम ही खरंच खूप मोठी एक्झाम आहे. असं नाही होणार की काही मुलं आहेत की जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात, पण कदाचित आपल्यासाठी ही जर्नी 2 वर्षाची किंवा कोणाकोणासाठी 4 ते 5 वर्षाची पण असू शकते. तर त्यामध्ये सातत्य टिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. परिश्रम तर सगळेच घेतात, पण एक चांगलं गायडन्स, चांगली मेंटरशिप पण गरजेची आहे. आणि आज आता याच्यामध्ये काही जण एम पी एस सी पण देत असतील, तर आयोगाने आत्ताच रिसेंटली एम पी एस सी पण यू पी एस सीच्या याच्यावरती केलेली आहे. तर मी म्हणेल की तुम्ही पहिल्या वर्षासाठी वगैरे यू पी एस सी चांग जर करणार असाल तर त्या एक्झामच्या डिमांड्स वेगळ्या आहेत, पण सिमिलॅरिटी पण आहे. पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कसं बसवायचं आणि त्याचा एक तुम्ही चांगली अपॉर्च्युनिटी शोधून दोघांची पण चांगली तयारी केली पाहिजे, ते आपण नंतर बोलूच. तर एवढंच मी सांगेल. आणि नंतर आता एक आहे की ही सगळी तयारी जी मी केली होती ती घरी बसूनच केलेली आहे, तर आपल्याला असं काही नाही आहे की कुठं बाहेर जावं लागतं. भरपूर सारे रिसोर्सेस वगैरे आज अवेलेबल आहेत, ते सगळे आपण जर चांगल्या प्रकारे हाताळले तर निश्चितच आपल्याला हे होतं. आणि शेवटी बोलताना मी एकच सांगेल की ह्या एक्झाममध्ये शाश्वती खूप कमी आहे, म्हणजे सक्सेस रेशियोज खूप कमी आहे, तर प्लॅन बी असावा का नाही, तर प्लॅन बीबद्दल खूप हे असतं. तर मी म्हणेल की प्लॅन बी हा तुमचा
एक स्टार्टिंगला 1-2 वर्ष तुम्ही पूर्णपणे मेहनत करा ह्या एक्झामसाठी आणि नंतर तुम्ही प्लॅन बीबद्दल विचार करू शकता. निश्चितच मी पण एक्झाममध्ये उतरल्यानंतर एक ठराविक पिरियड ठरवूनच आलेलो होतो ह्या एक्झाममध्ये. साधारणतः मी ठरवलं होतं की ह्या अटेम्प्टमध्ये भलेही आपल्याला आयोगाने 9 अटेम्प्ट दिलेले असतील किंवा 6 अटेम्प्ट दिलेले असतील, तर मी ठरवलं की मी फक्त 3 अटेम्प्ट देणार, कारण की करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत बाकीच्या क्षेत्रामध्ये पण. आणि प्लॅन बी म्हणून मी टिसचा पर्याय निवडला होता, कारण की त्याचा अभ्यास आणि तिथून पण भरपूर काही समाजासाठी करता येतं, खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे. तर जर याच्यामध्ये मला यश आलं नसतं तर मी तिकडे जाणारच होतो. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज पण अवेलेबल आहेत, पण तुम्ही हे ठरवून ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि मेहनत आणि नॉलेज तर आहेच. इतके बोलून मी 2 माझे शब्द संपवतो. धन्यवाद.